मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय 7 डिसेंबर 2018 रोजी निर्गमित झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना बऱ्याचशा अडचणी ह्या SEBCचं प्रमाणपत्र काढण्याकरता येत होत्या आणि बऱ्याचशा तहसीलमध्ये हे प्रमाणपत्र सध्या तरी उपलब्ध नव्हतं. कारण याच्या मागचं होतं की शासन निर्णय निर्गमित झाला नव्हता, त्यांना शासनाचे आदेश नव्हते आणि बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट्स आल्या होत्या आणि त्यावर मी तशा प्रकारची रिप्लाय सुद्धा त्यांना दिलेली आहे. परंतु आज 7 डिसेंबर 2018 रोजी एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि आता आपण सर्व तहसीलमध्ये त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी सेतूमधून SEBCचं प्रमाणपत्र आता आपण काढू शकता. त्याबद्दलचा हा अधिकृत शासन निर्णय आहे आणि त्याचबरोबर हे SEBCचं प्रमाणपत्र कशा प्रकारचं असणार आहे त्याचा नमुना सुद्धा इथे दिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण शेवटपर्यंत या व्हिडिओच्या सोबत राहा. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती करतो, हे आपल्या हक्काचं एक चॅनल आहे आणि या आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला यासारखी अतिशय महत्त्वाची माहिती आणि व्हिडिओ हे प्राप्त होतील. त्या अनुषंगाने मित्रांनो, आपल्या सर्वांकडून आणि खास करून मराठा बांधवांकडून अपेक्षा आहे की आपण या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजेत. मित्रांनो, आपल्या सर्वांना पुनश्चेकदा विनंती करतो की आपण मोठे आंदोलन केलीत आणि सर्व जगांना दाखवून दिलेलं आहे की आपलं एकीचं बळ कसं आहे. परंतु मित्रांनो, बरेचसे आपले असे बांधव आहेत की जे ग्रामीण भागामध्ये राहतात आणि त्यांना याबद्दलची काहीही माहीत नाही. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण हा व्हिडिओ, ही माहिती जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवा, त्यांना सुद्धा मार्गदर्शन करा. हे प्रमाणपत्र त्यांना सुद्धा आपल्याला जर शक्य होत असेल तर त्यांना काढता येत नाही, त्यांना काढून द्या. आणि खरंच जोपर्यंत आपण ही माहितीचं आदान प्रदान करणार नाही तोपर्यंत मित्रांनो, समाज हा समोर येणार नाही. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत, समाज बांधवांपर्यंत पोहोचवणं ही आपली या सर्वांची एक जबाबदारी आहे. तर बघूया, 2018 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 अन्वये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC प्रवर्गाकरता जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यपद्धती, तसेच जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र पडताळणीचे नमुने निर्गमित करण्याबाबतचा हा अतिशय महत्वाचा शासन निर्णय. याला काही शासनाला संदर्भ दिलेले आहेत, ते आपल्या समोर आहेत. प्रस्तावना जाणून घेऊया. राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तसेच संलग्न बाबीबाबत 15 नोव्हेंबर 2018 रोजी शासनास अहवाल सादर करण्यात आला. सदर अहवालातील शिफारशी माननीय राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 18 नोव्हेंबर 2018 रोजीच्या बैठकीत स्वीकारण्यात आल्या. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय दिनांक 22 नोव्हेंबर 2018 अन्वये पुढील वैज्ञानिक कार्यवाही करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आणि सदर उपसमितीने राज्य विधिमंडळात घेतलेल्या निर्णयानुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरता आरक्षणासाठी विधेयक मांडण्यात आला आणि राज्य विधानमंडळाने हिवाळी अधिवेशन 2018 2018 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 पारित करण्यात आला. संदर्भाधीन क्रमांक 1 शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2014 अन्वये शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे SEBC असा नवीन प्रवर्ग घोषित करण्यात आला असून या प्रवर्गात व्यक्तींना निर्गमित करावयाच्या जात प्रमाणपत्राचा नमुना विहित करण्यात आलेला आहे. तर 15 जुलै 2014 रोजी मित्रांनो ESBC ही प्रवर्ग होता, त्याबद्दलची ही माहिती आहे. तर मी SEBC चुकीने म्हटलेला आहे, तर त्यामध्ये नमुना सुद्धा दिलेला होता. परंतु 2018 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 मधील कलम 18(2)(5) मधील तरतुदीनुसार उक्त उद्घोषणा अबाधित ठेवून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरता, तर इथे म्हटलेलं आहे मधील तरतुदीनुसार उक्त उद्घोषणा अबाधित ठेवून, म्हणजे कोणत्याही प्रकारची बाधा न येता ती तशीच ठेवून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरता तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. सदर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरता म्हणजे SEBC जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरता कार्यपद्धती, त्याचबरोबर जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र यांचे नमुने हे निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. शासन निर्णय बघूया. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, युक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग अधिनियम 2000 त्या अंतर्गत महाराष्ट्र अनुसूचित जाती, युक्त जाती हे दिलेलं आहे. इतर नियम दिलेले आहेत. नियमात सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरता ग्राह्य धरला जाईल. तर जात प्रमाणपत्र मराठीत नमुना, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरता जात प्रमाणपत्राचा नमुना
पडताळणी केलेले दस्तावेज जात प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की इथे आपलं नाव येईल, इथे वडिलांचं नाव, मुलगा, शहर, गाव वगैरे आणि अशा प्रकारे जातीचा नमुना आपल्याला दिला जाईल. नाव सही पदनाम कार्यालयाचा शिक्का ठिकाण कृपया लागू नसलेले मजकूर खोडायचा आहे. इंग्रजीमध्ये नमुना इथे दिलेला आहे तो अशा प्रकारचा राहणार आहे. डॉक्युमेंट व्हेरीफाईड कास्ट सर्टिफिकेट आपण बघू शकता अशा प्रकारचा हा नमुना राहणार आहे. यानंतर मराठीत नमुना जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्राचा नमुना जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ते दिलेली आहे क्रमांक वगैरे. मित्रांनो मराठा आरक्षणाबद्दलचे जेवढे काही व्हिडिओ होते जो अगोदरचे ते सर्व व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेले आहेत. मराठा आंदोलनाचे जेवढे काही व्हिडिओ होते ते सुद्धा मी दिलेले आहेत. कारण एवढा सुद्धा की सर्वांपर्यंत आपला आवाज पोहोचावा त्या अनुषंगाने बरीच मोठी प्रसिद्धी या चॅनलवर मी दिलेली आहे. तर मित्रांनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं हे चॅनल आहे, आपल्या हक्काचं चॅनल आहे, नक्कीच आपण सबस्क्राईब करायचं आहे. आणि जास्तीत जास्त आपल्या गावाकडील मित्रमंडळींना ज्यांना काही त्यांना ज्यांना समजत नाही त्यांना आपण समजावून सांगा कशा प्रकारे आपण हे सर्व प्रमाणपत्र काढले पाहिजे. जोपर्यंत आपण हे प्रमाणपत्र काढणार नाही तोपर्यंत मित्रांनो आपल्याला आरक्षणाचा लाभ हा मिळणार नाही. तर हा इंग्लिशमध्ये कास्ट व्हॅलिडिटीचा प्रोफार्म आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो आजचा शासन निर्णय. तर अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय होता. बऱ्याचशा मित्रांना एक अडचण होती की कास्ट सर्टिफिकेट हे मिळत का नाही आहे, परंतु ही सर्व अडचण असल्यामुळे शासन निर्णय नसल्यामुळे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट हे मिळू शकलं नाही. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आपल्याला या मेगा भरतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं लागणार आहे त्याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ मी दिलेला आहे. त्याचबरोबर आपण SEBCचं प्रमाणपत्र कशाप्रकारे काढावं त्यासाठी कोणत्या प्रकारचे कागदपत्र लागतात याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे. महिलांसाठी महिलाचं 30% आरक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी नॉन क्रिमिनल डोमिसिल हे दोन प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे प्रमाणपत्र आपण कशाप्रकारे काढावेत याबद्दलचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी दिलेला आहे. त्याचबरोबर ज्या महिला विवाहित आहेत त्यांनी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे, त्यांच्या कोणत्या अडचणी आहेत, त्या अडचणी कशाप्रकारे दूर झाल्या पाहिजेत आणि आपण सासरच्या नावाने फॉर्म भरायचा आहे की माहेरच्या नावाने भरायचा आहे, नॉन क्रिमिनल कोणाच्या नावाने काढायचे याबद्दलचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे. त्याचबरोबर नॅशनॅलिटी, डोमेसियल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी यासारखी कागदपत्रं कशाप्रकारे काढावी याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर मेगा भरतीचा जर विचार केला मित्रांनो तर मेगा भरतीमध्ये जी काही आवश्यक पदं आहेत, कोणकोणती पदं भरली जाणार आहेत त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. मेगा भरतीमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता कोणत्या प्रकारची आहे याबद्दलचा व्हिडिओ मी दिलेला आहे ते सुद्धा आपण बघून घ्या. त्याचबरोबर मेगा भरतीमध्ये शी संबंधित अभ्यासक्रम त्यावर एक व्हिडिओ दिलेला आहे. त्याचबरोबर मेगा भरतीचा सिलॅबस कोणता आहे त्यावर व्हिडिओ दिलेला आहे. तर मित्रांनो हे सर्व व्हिडिओ आपण बघून घ्या कारण जोपर्यंत आपण बघणार नाही जोपर्यंत आपल्याला अचूक माहिती राहणार नाही अधिकृत माहिती राहणार नाही तोपर्यंत मित्रांनो आपण यश संपादन करू शकणार नाही. मित्रांनो आपण अभ्यास किती केला याला महत्त्व नाही, आपण कोणता अभ्यास केला याला खूप महत्त्व आहे. तर मित्रांनो आपण अभ्यास करत असताना प्रोडक्टिव्ह अभ्यास करा, प्रोडक्टिव्हिटी राहू द्या जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास आणि त्या केलेल्या अभ्यासामधून जास्तीत जास्त आपल्याला फल निश्चिती व्हावी या दृष्टिकोनातून आपण प्रोडक्टिव्ह अभ्यास करा. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपल्याला मार्गदर्शन मी करतच असतो. त्याचबरोबर प्रेरणादायी मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर बरेचसे दिलेले आहेत. नक्की मित्रांनो रोज सकाळी मी एक व्हिडिओ मोटिवेशनलचा देत असतो तो आपण रोज सकाळी एकदा बघा. आपलं मन प्रसन्न होईल, आपलं मन प्रसन्न होईल आणि आपल्याला अभ्यासाकडे आपलं मन वळेल. त्याचबरोबर जे काही प्रेरणादायी व्यक्ती आहेत, व्यक्तिमत्व आहे, त्यांची जीवन कहाणी, त्यांची बायोग्राफी कशा प्रकारची आहे, त्यांनी कशा प्रकारचा संघर्ष केला आणि एवढा मोठं यश प्राप्त केलं याचं सुद्धा आपल्याला जर अशा प्रकारचे व्हिडिओ जर आपण पाहिले तर नक्कीच मित्रांनो आपल्यासाठी ही मेगा भरती काहीही नाही आहे. तर मित्रांनो नक्कीच आपण अशा प्रकारची प्रेरणादायी भाषण पाहायची असतात पाहायला पाहिजेत आणि असे सर्व जे काही व्हिडिओ आहेत जे IAS झालेले आहेत, IPS झालेले आहेत त्यांचे जे काही व्हिडिओ आहेत भाषणं आहेत ते सुद्धा मी दिलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो इतरही मेगा भरतीशी संबंधित सर्व माहिती आपल्या चॅनलवर खूप सारी आहे. बरेचसे व्हिडिओ आहेत मेगा भरतीशी संबंधित, पोलीस भरतीशी संबंधित, कृषी सेवक भरती असेल, पोलीस भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, तलाठी भरती असेल, या सर्व भरतीचे मी परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे, या सर्व परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे.
पेपरचा पॅटर्न कसा असतो तो सुद्धा सांगितलेला आहे। तर मित्रांनो, जर सर्वांगीण विचार केला तर आपण या चॅनलवर मेगा भरतीशी संबंधित सर्व बाबी समाविष्ट केलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला अचूक अधिकृत माहिती जी की शासन निर्णयांमध्ये आहे, शासन परिपत्रकामध्ये आहे आणि एका जाहिरातीमध्ये सुद्धा आलेली माहिती, म्हणजेच माहिती देत असताना अधिकृत माहिती देण्याचं काम मी केलेलं आहे। परंतु मित्रांनो, काही असे यूट्यूब चॅनल आहेत की तेथे चुकीची माहिती दिलेली जाते, चुकीचं मार्गदर्शन केलं जातं आणि यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं भविष्याचं नुकसान होत असतं। त्या अनुषंगाने मित्रांनो, आपण अधिकृत माहिती असणाऱ्या चॅनलवर विश्वास ठेवा आणि त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। वेगळी माहिती, चुकीची माहिती जर कोणी द्यायचा प्रयत्न करत असेल तर तिथे आपण लक्ष देऊ नका आणि असे जर आपल्याला कोणी डाऊट असेल तर नक्कीच आपण त्याला क्रॉस चेक करा। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून काही दोन गोष्टी आपल्याला सांगण्याचा मला योग मिळाला, त्याबद्दल सुद्धा मला एक अभिमान वाटतंय की आपल्या जे काही आपले समाज बांधव आहेत त्यांची कुठेतरी प्रगती होणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे या शासन निर्णयाच्या आधारावरून काही दोन गोष्टी आपल्या सर्वांना मी सांगितलेल्या आहेत, नक्कीच आपल्यासाठी त्या उपयुक्त असतील असं मला वाटतंय। मित्रांनो, काही आपल्या कमेंट्स असतील, काही आपले प्रश्न असतील, काही आपला सल्ला असेल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवा। आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद।